मी महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला आणि त्याचबरोबर जे सातत्याने एक सामाजिक भान ठेवून रक्तदान करणाऱ्या माझ्या सगळ्या रक्तदात्यांना पुन्हा नम्र विनंती करेल की आपण जरी आपला 144 लागू असेल तरी जी माझ्याजवळ प्राप्त माहिती आहे त्या अनुषंगाने ब्लड डोनेशन्स सुरूच राहणं आवश्यक आहे. आता यामध्ये सुद्धा सोशल डिस्टन्सिंगचा जो नियम आहे त्याला शिथिल करता येत नाही. सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा, फार मोठी गर्दी करू नये, परंतु ब्लड डोनेशन ही जी आपली महत्त्वाची सामाजिक कार्य आहे आणि नुसतं सामाजिक कार्य नाही तर हे गरजेची बाब आहे. आजची ही डिमांड आहे, वेळेची ही मागणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला ब्लड डोनेशनसुद्धा सुरू राहिला पाहिजे. फक्त ते मेगा मोठे कॅम्प्स आपण जे घ्यायचो तसं न करता प्रत्येक जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आपण 10-20 लोकांनी जाऊन सोशल डिस्टन्सिंग फार सिरियसली मेंटेन करून आपण ही ब्लड डोनेशन्स सुरू ठेवावे, कारण ब्लडची आवश्यकता आहे. ब्लड बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ब्लडची खूप कमतरता निर्माण झालेली आहे. आजपासून 10-15 दिवस पुरेल एवढंच ब्लड आज या निमित्ताने उपलब्ध आहे. माझी पुन्हा सर्वांना आव्हाने आणि ब्लड बँक्सला सुद्धा आम्ही कळवतो आहे, ब्लड बँक्सनी सुद्धा याची दखल घ्यावी आणि मोठ्या संख्येने आपण ब्लड कलेक्शनचं काम करावं, परंतु त्यामुळे संसर्ग होणार नाही याची अत्यंत काळजीपूर्वक दक्षता घ्यावी.